रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचाही पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी रयतचे जनरल बॉडी सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन अरुण शेठ भगत, रयतचे माजी सचिव डॉक्टर गणेश ठाकूर, विभागीय अधिकारी आर पी ठाकूर, अनंता शेठ ठाकूर, प्रमोद कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य साधना डोईफोडे, सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, नामदेव ठाकूर, विश्वनाथ कोळी, सुरेश पाटील सहाय्यक विभागीय अधिकारी फडतरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. बाबासाहेबांचे विविध अंग प्रत्येकांचा आपण म्हणतो ना की विविध प्रकारचे पैलू असतात. भाषण कला, लेखन कला, क्रीडेमधील त्यांचं प्रावीण्य, आणखी विविध क्षेत्रांचं प्रावीण्य. तर अशा ह्या दृष्टीने पाहायला गेलं तर सगळ्या क्षेत्रांशी आपण म्हणतो एकावन्न क्षेत्रांशी त्यांनी विशेष काम केलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्राविषयी आपण पाहायला गेलो तर मला तेच वाटतं की वर्षभर सुद्धा आपण त्यांचं गुणगान समज समाजापुढे ठेवायला गेलो तरी वेळ थोडा पडेल अशा प्रकारचं पवार साहेबांचं काम आहे. शेतीविषयी म्हटल्यानंतर मला शिक्षण त्यांनी काढला म्हणून सर्व क्षेत्राचा तो उल्लेखून वेळ्याबाबत करू शकणार नाही. पण ज्यावेळेला भारतामध्ये अतिशय अन्नधान्याची कमतरता होती अशा वेळी त्यांना हे शेती कृषी मंत्री भारतासाठी हातात घेतल्यानंतर प्रबल तुम्हाला माहीत आहे शेती आम्हाला माहिती आहे सर्वांना अमेरिकेचा मका आणावा लागायचा आणि तो मका मिळवण्याकरता रेस्टीमवर जायला लागला. गहू गव्हाचा पत्ता नका गहू गव्हासाठी कसलाही नाफ्ता पुतका गहू असेल तो कोणतरी आपल्या मुलगा भारताला दुसरे काय अशा प्रकारचे होते. विलो हे करतात आणि आज भारत अन्नधान्याच्या इतका वैपूर्ण झालेला आहे की भारतातलं अन्नधान्य हे इतर देशांना बऱ्याच देशांना जात आहे. किती क्षेत्रामध्ये अग्रेसर भारत आहे त्याची गणतीही करता येणार नाही. एकच गोष्टीनं झालं की आपल्याकडे गरिबी भरपूर आहे पण गरिबी इतकी असून सुद्धा आज जगात आर्थिक सत्ता म्हणून महासत्ता म्हणून ज्याला म्हणतात त्या आता तिसऱ्या चौथ्या नंबर जगामध्ये जातोय. इतकं मोठं देश जे आहे हे आपल्या बाबासाहेबांसारख्या नेतृत्व करणाऱ्या कर्तृत्व माणसांकडनं त्या भारताला मिळालेले आहे. भारताचे पुढले भावी लोक जे नेते की तुम्ही आहात. आज जे आपण इथे जवळ विद्यार्थी आहेत पाचवीचा असेल आठवीचा असेल अकरावीचा असेल हे विद्यार्थी पुढल्या काळात भावी भारताचे नेतृत्व करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी करायचं आहे. गावातच्या विद्यार्थी करते नावाच्या करायचं आहे सातारच्या करायचं आहे पुण्याच्या करायचं आहे पण आपल्याकडनं तिथून जे काही युवक पुढे जाणार आहेत त्यांच्या हाताची नेतृत्व येणार. आणि नेतृत्व करायचं असेल तर तुझ्याकडे वक्तृत्व असते वाटते. नेतृत्व आणि वक्तृत्व ही अलग न करता येण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या संस्थेचे थोर दिनकार अतिशय मोठ्या अंतकरणाचे विविध शाखांना मदतीचा हात देऊन त्यांना उभं करण्याचं काम ज्यांनी केलंय असे माझे खासदार रामशेठ ठाकूर तुम्हाला ज्ञात असेल नसेल परंतु ठाकूर साहेबांचे हात ते काही नुसते रायगड जिल्ह्यापुरते वाढत येत नाही. रयत शिक्षण संस्थेची मोठी इमारत मागच्या वर्षी त्यांच्या दानशूरपणातून निर्माण झाले. याच पद्धतीने त्यांनी आमचं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरचं आवर्षण प्रमुख क्षेत्रातलं गाव सुखमजी पाटील या विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी 21 कोटींचं काम आम्ही सुरू केलंय. त्या कामासाठी
रामसाहेब ठाकूर साहेबांनी 20 लाख रुपये देऊन आमची जी इमारत घर करण्याचे काम त्यांनी केलं, त्या तऱ्हेने महेंद्रसाहेब यांनी 25 लाख दिले. आणि अजूनही या ठिकाणी सकाळी त्यांना भेटल्यानंतर ते म्हणाले काम पूर्ण करा लवकरात लवकर, अडचण काय आली ते शेवटी हातावर मोकळा. नमस्कार मित्रांनो, आज मी ज्या व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहे त्यांचं कार्य आणि कर्तृत्व